शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। नगर रायझिंग फाउंडेशन तर्फे उद्या पाथर्डी मार्गावर अहमदनगर क्लब मैदान ते चांदबीबी महालापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे। त्यामुळे उद्या पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत नगर क्लब मैदानापासून चांदबीबी महालापर्यंतच्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक राकेश वोल्ला यांनी मुंबई पोलीस अधिनियमानुसार हे आदेश जारी केलेत। नगर पाथर्डी महामार्गावर भिंगार येथील पंचशील नगर वेशीसमोरील चौकापासून चांदबीबी महालापर्यंतच्या रोडवर फक्त दुचाकी, एसटी, रुग्णवाहिका आणि इतर हलक्या शासकीय वाहनांना प्रवेश करता येणार आहे। नालेगाव अमरधाम मधील विविध प्रश्न प्रलंबित होते, ते प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नियोजन केलंय। त्यानुसार लोकसहभागातून विद्युत दाहिनीचं काम पूर्ण केलेलं आहे। तिथे दर्जेदार पद्धतीचे स्टाईल बनवण्यात आली आहेत। आता अंत्यविधीसाठी जाळ्या बसवण्याचं काम सुरू आहे। या परिसरात काँक्रिटीकरणाचं कामही सुरू केलं जाणार आहे। या आदींसह विविध प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। नालेगाव अमरधाम मधील विविध विकास कामांची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। शहर सहकारी बँकेनं नेहमीच सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देऊन उभे करण्याचं काम केलंय। बँकेच्या चांगल्या कारभारामुळे बँक नेहमीच प्रगतीपथावर राहिली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सुयश पॅनलच्या माध्यमातून संचालक मंडळानं मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे। नूतन संचालक बँकेच्या लौकिकात नक्की भर घालतील असा विश्वास नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी व्यक्त केलाय। शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गेल्या 6 वर्षांपासून पसार असणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नीरा येथून अटक केली आहे। गणेश नाना शिरोळे असं अटक केलेल्याचं नाव आहे। त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 6 वर्षांपूर्वी घडली होती। त्याला अद्याप अटक झाली नव्हती। दरम्यानच्या काळात त्यानं वास्तव्यांचे अनेक ठिकाण बदलली होती। त्याचा शोध घेण्याचे आदेश न्यायालयानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिले होते। अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना त्याबाबत सूचना केल्या। निरीक्षक कटके यांनी त्यासाठी अंमलदार संदीप पवार, भीमराज खरसे, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, रवींद्र घुंगासे, दीपक शिंदे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, रवी सोनटक्के, संभाजी कोतकर यांचं पथक तयार केलं। आरोपी शिरोळे गेल्या 6 वर्षांपासून पसार असल्याने त्यांच्याविषयी अधिक माहिती पोलिसांकडे नव्हती। तसेच त्याने अनेक वेळा वास्तव्याचं ठिकाणही बदललं होतं। पोलीस अंमलदारांनी खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता शिरोळे नीरा परिसरात असल्याची माहिती मिळाली। पथकाने तिथे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे। नगर शहरातील गंज बाजारातील श्री नवदुर्गा ज्वेलर्स अँड आर्ट दुकानात चोरट्यांनी फोडल्याची घटना काल उघडकीस आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या चोरीत 4,14,705 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीला गेलेत। विनोद जीवराज रावल यांनी या चोरीबाबत फिर्याद दिली आहे। रावल रात्री 8:30 वाजता दुकान बंद करून घरी गेले असता चोरट्यांनी रात्री 8:30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:45 दरम्यान दुकानाचं कुलूप तोडून सोने चांदीच्या कोटिंग केलेले देवदेवतांचे 4,14,705 रुपये किमतीच्या मूर्ती चोरल्या आहेत। या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।